नमस्कार मित्रांनो, आपण यामध्ये मित्रांनो जीकेवर काही क्वेश्चन आहेत ते आपण यामध्ये बघणार आहे। खूप महत्त्वाचे क्वेश्चन आहे, तुम्ही नोट डाऊनही करू शकता। तर मित्रांनो आपण वेळ न घालवता डायरेक्टली आपल्या याच्याकडे वळूया। तर आपण आजचा बघणार आहे क्वेश्चन शीट फर्स्ट बघणार आहे आणि जीकेवर आधारित क्वेश्चन राहणार आहे खूप सारे। तर बघा, भारताचे संविधानात्मक प्रमुख कोण असतात? राष्ट्रपती। भारतात पहिल्या सार्वत्रिक निवडणुका कोणत्या वर्षी पार पडल्या? तर 1952, 1951 ते 1952 साली। महाराष्ट्रात महसूल दिन कोणत्या तारखेला साजरा करतात? महाराष्ट्रात महसूल दिन 1 ऑगस्टला साजरा करतात। पोखरण येथील पहिल्या अणुस्फोटाचे शिल्पकार कोण? पोखरण येथील पहिल्या अणुस्फोटाचे शिल्पकार डॉक्टर राजा रामण्णा हे होते। भारताचे 14वे राष्ट्रपती म्हणून 25 जुलै 2017 रोजी कोणी शपथ घेतली? तर भारताचे 14वे राष्ट्रपती हे रामनाथ कोविंदजी, त्यांची शपथविधी 25 जुलै 2017 रोजी। दोन क्वेश्चनमध्ये क्वेश्चन आहे, तर मित्रांनो ॲन्सरमध्ये दोन ॲन्सर आहेत, तर करेक्ट लक्षात ठेवा। सिंगल सुपर फॉस्फेटमध्ये स्फुर्दाचे प्रमाण किती टक्के असते? तर सिंगल सुपर फॉस्फेटमध्ये स्फुर्दाचे प्रमाण हे 16% असते मित्रांनो। नंतर बघूया, बल मोजण्याचे एकक काय? तर बल मोजण्याचे एकक हे न्यूटन आहे मित्रांनो। हा क्वेश्चन आरोग्य विभागाला आलेला आहे मित्रांनो, यावर्षी तुम्ही चेक करून घेऊ शकता। नंतर बघा, महाराष्ट्र विधान परिषदेतील एकूण सदस्य संख्या किती? तर एकूण सदस्य संख्या 78। एक्झिमा हा रोग कोणत्या वयास होतो? एक्झिमा हा रोग त्वचेच्या रोगाशी अवलंबित आहे। नंतर बघा, आवर्तसारणीतील 117वे मूलद्रव्य कोणते? तर आवर्तसारणीतील 117वे मूलद्रव्य हे टेरेसिन आहे। कोणते? टेरेसिन। नंतर बघा, तलाठ्याची नेमणूक करण्याचे अधिकार कोणाचा आहे? तलाठ्याची नेमणूक करण्याचे अधिकार हे जिल्हाधिकारीला असतात। भारतीय अर्थव्यवस्था डॅश डॅश अर्थव्यवस्था म्हणून ओळखली जाते। तर भारतीय अर्थव्यवस्था कशी अर्थव्यवस्था आहे? तर मिश्र अर्थव्यवस्था आहे। भारताचे विद्यमान गृहमंत्री हे अमित शहा आहेत मित्रांनो। नंतर व महाराष्ट्राचे राज्यप्राणी कोणता आहे? तर शेकरू। कोणता आहे? शेकरू। नंतर बघा मित्रांनो, नंतर बघा, मोहम्मद पैगंबरांचे जन्मस्थान कोणते आहे? तर मोहम्मद पैगंबरांचे हे मक्का, मतलब मक्का विवार आपण म्हणतो ते मक्का। भारतातील नागरिकत्वाचा कायदा कोणत्या वर्षी मंजूर करण्यात आला? तर भारतीय नागरिकत्वाचा कायदा हे 1955 मंजूर करण्यात आला। दुधाची शुद्धता मोजण्याचे उपकरण कोणते आहे? तर दुधाची शुद्धता मोजण्याचे उपकरण हे लॅक्टोमीटर आहे। किती? कोणते? तर लॅक्टोमीटर। हैदराबाद संस्थान भारतात केव्हा विलीन झाले? हा ही क्वेश्चन खूप वेळा विचारतात विद्यार्थी पोलीस भरतीमध्ये। तर बघा, हैदराबाद संस्थान भारतात केव्हा विलीन झाले? 18 सप्टेंबर 1948 रोजी। नंतर बघा, राज्यसभेच्या सभासदाचा कार्यकाळ किती वर्ष असतो? तर 6 वर्ष असतो। नंतर बघा, सेनापती बापट यांचे जन्मगाव पारनेर हे कोणत्या जिल्ह्यात आहे? तर बघा, क्वेश्चनमध्ये दोन ॲन्सर लपलेले आहे मित्रांनो। सेनापती बापट यांचे जन्मगाव कोणते? तर पारनेर। आणि ते कोणत्या जिल्ह्यामध्ये? अहमदनगरमध्ये। नंतर बघा, जगात आकाराने सर्वात लहान देश कोणता आहे? व्हॅटिकन सिटी। कोणता आहे मित्रांनो? व्हॅटिकन सिटी। काहीतरी हेक्टरमध्ये आहे तो देश, तर तुम्ही ते बघून घ्या मित्रांनो। ग्रामपंचायतीमधील सदस्यांची संख्या जास्तीत जास्त किती असते? ग्रामपंचायतीतील सदस्याची संख्या जास्तीत जास्त 17 इतकी असते। नंतर बघा, रोकडरहित व्यवहारांसाठी केंद्र शासनाने कोणते ई वॅलेट ॲप कार्यान्वित केले? तर भीम। नंतर बघा, लोहित रक्तकणिकांचे निर्मिती कोठे होते? लोहित रक्तकणिकांची निर्मिती हे अस्थिरमज्जामध्ये होते। कुठे? तर अस्थिरमज्जामध्ये। सध्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोण आहेत मित्रांनो? तर उद्धवजी ठाकरे। तर मित्रांनो,
असेच प्रश्न बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला नक्की दाबा मित्रांनो, जेणेकरून जे पण आपण व्हिडिओ बनवेल ते तुम्हाला नक्कीच मिळणार.